जळगावात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. आदिवासी कोळी समाजाच्या मागणीसाठी बैठक सुरू असल्याची माहिती आहे. 15 दिवसांपासून आदिवासी कोळी बांधवांचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक सुरू असल्याची माहिती समोर येते. आदिवासी कोळी समाजाच्या मागणीवर तोडगा त्यामुळे निघणार का असा सवाल आता उपस्थित होतोय. जळगाव जिल्ह्यामध्ये आदिवासी कोळी जमातीच्या बांधवांच्या मागण्यांबाबत मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची युद्ध पातळीवर बैठक सुरू आहे. जात प्रमाणपत्र सुरळीत मिळावं यासाठी विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी बांधव आक्रमक झालेले आहेत. त्यांनी रास्ता रोको केला, टायर जाळले, उपोषण सुद्धा त्यांचं सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर दोन्ही मंत्र्यांची ही बैठक सुरू असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे या बैठकीतून काही तोडगा निघतो का ते पाहावं लागेल. तर गेल्या 15 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. आमरण अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन त्यांनी सुरू केलं आहे. जात पडताळणी आदिवासी विकास विभागासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जात पडताळणीसाठी आदिवासी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर याच पार्श्वभूमीवर विकास विभागासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्री गिरीश महाजन यांची तब्बल 4 तासांपासून बैठक सुरू आहे. तर आदिवासी कोळी जमातीचे विविध संघटनांचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे. आदिवासी कोळी जमातीच्या मागण्यासंदर्भात आज तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे हा तोडगा नेमका काय असेल आणि मागील 15 दिवसांपासून जे आमरण उपोषण सुरू आहे ते आता मागे घेतलं जाणार का, या सगळ्या आदिवासी कोळी बांधवांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा होऊन उपोषण स्थगित होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आता या बैठकीनंतर नेमकं काय प्रतिक्रिया येते, काय निर्णय जाहीर केले जातात, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.